पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. सरकारच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार. बंपर फायदा पहा सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नवीन नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. तर पहा मित्रांनो, सध्या देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. यावेळी डीए बाबत एक मोठा अपडेट समोर येत आहे. या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना 42% ऐवजी 46% डीएचा लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 4% अधिक डीएचा लाभ मिळणार. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. पुन्हा एकदा सरकारकडून म्हणजे जुलै महिन्यामध्ये डीएमध्ये वाढ होणार आहे. जुलैमध्ये सरकार डीए 4% वाढवणार आहे. या संबंधित माहिती AICPI इंडेक्सद्वारे प्राप्त झालेली आहे. या महिन्यामध्ये त्याचा डेटा हा 0.72% वाढू शकतो. यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 4% वाढणार असल्याची पुष्टी झालेली आहे. त्याचवेळी तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4% वाढ करणार आहे. AICPI आकडेवारी याच दिशेने निर्देश करत आहे. तर मित्रांनो, एप्रिलचा डेटा मे अखेरीस जारी करण्यात आलेला आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलचा AICPI निर्देशांक वाढलेला आहे. मार्च मध्ये तो 133.3 अंकावर होता. आता तो 0.72% 134.02 पर्यंत वाढलेले आहे. यावरून यावेळी भत्त्यात लक्षणीय वाढ होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जो डेटा जारी करतो तो दुसरीकडे ICPI आधारावर सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या डीए किती वाढवायचा हे निश्चित केले जाते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची आकडेवारी कामगार विभागाकडून जारी केली जाते. हे 88 केंद्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आलेले आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.